नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपलं अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला वेगवेगळे घरगुती उपचार सांगितले जातात, मार्गदर्शन केलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा अनेकांनी कमेंट केल्याप्रमाणे त्या कमेंटला उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि या व्हिडिओच्या अंतर्गत आपण पाहणार आहात की आपली दात दुखीची समस्या, दात किडनीची समस्या किंवा दहाड दुखण्याची किंवा हिरड्या इन्फेक्शन असेल ते त्वरित थांबण्यासाठी हा घरगुती उपाय मी आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, अनेकांना दात दुखीचे समस्या असतात. दातांचं आरोग्य नीट न सांभाळल्यामुळे किंवा हिरड्यामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे दात दुखतो, दात किडतो आणि त्यामुळे जो भयंकर त्रास होतो तो मित्रांनो रात्री अपरात्री ज्यावेळेस दात दुखायला लागतो त्यावेळेस आपण लगेच हॉस्पिटलला जाणं शक्य नसतं आणि म्हणून त्या वेदना आपल्याला सहन कराव्या लागतात. आणि त्या वेदना आपल्याला एक मिनिटामध्ये जर थांबवायच्या असतील तर हा छोटासा आणि अत्यंत सोपा घरच्या घरी तयार करता येणारा हा घरगुती उपाय आहे, तो घरगुती उपाय वापरा. मित्रांनो, हे जे आहे ही पेस्ट तयार केलेली आहे, ही पेस्ट आपल्याला दाताला त्या ठिकाणी लावायची जिथे दात कीड दाताला कीड पडलेली आहे किंवा हिरड्यात इन्फेक्शन झाले किंवा दहाड दुखते. मित्रांनो, ही पेस्ट आहे ती तयार कशी केली ते आपण पाहूया. मित्रांनो, यासाठी आपण वापरल्या आहेत 3 गोष्टी. तर मित्रांनो, आपल्याला ही पेस्ट तयार करण्यासाठी आपण वापरल्या आहेत 3 गोष्टी. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे हळद. हळद सर्वांना परिचयाची आहे आणि हळदीमध्ये जे घटक असतात ते अत्यंत रामबाण आहेत आणि आपल्या दातांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि त्यानंतर आहे मीठ आणि नंतर आहे मोहरीचं तेल. ह्या 3 गोष्टी आपण ॲड करत ही पेस्ट तयार केलेली आहे. अगदी चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ आणि त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये मोहरीचं तेल आपल्याला टाकायचे आणि पेस्ट तयार करायची. ही पेस्ट आपल्याला दाताला त्या ठिकाणी लावायची ज्या ठिकाणी आपल्याला कीड पडलेली आहे किंवा दात दुखतो आहे त्या दाताला आपल्याला पूर्णपणे त्या दाताला आपल्याला ही पेस्ट लावायची. मित्रांनो, रात्री अपरात्री केव्हाही तुमचा दात दुखायला लागला, दहाड दुखायला लागली तर नंतर तुम्ही हॉस्पिटल ट्रीटमेंट घ्याच, परंतु तत्पूर्वी प्रथमोपचार म्हणून आणि एक महत्त्वाचा उपचार म्हणून आपण हा घरगुती उपाय वापरू शकता आणि आपले दाताची जी पेनिंग आहे, दाताची जी वेदना आहे त्या अगदी 1 मिनिटामध्ये पूर्णपणे गायब होणार आहेत. म्हणून मित्रांनो, हा घरगुती उपाय वापरा आणि आपलं आरोग्य सुधारा, आपल्या दातांचं आरोग्य सुधारा आणि आपल्या वेदना कमी करा. धन्यवाद.